जेवढे भ्रष्ट अधिकारी राजकर्ते आहेत त्यांनाच बीजेपीनं आपल्या पक्षात घेऊन म्हणजे इकडची घाण त्यांनी स्वतःच्या अंगावर ओढून घेतलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा होतील असं वाटतं मला? निश्चित होणार. सगळ्या नेत्यांनी गद्दारपणा केला. आपल्या संतोष बांगरनं सगळे हे जे गेले आमदार लोक त्यांनी गद्दारपणा नाही केला म्हणून त्यांच्या निष्ठेवर सगळे आपले गरीब लोक जनता सगळी त्यांच्या पाठीमागेच राहणार. पटका यांचा, क्लब यांचा, दारू यांची, वाळू यांची, ती या माफेगिरीमधून यांनी एक स्वतंत्र वेगळी व्यवस्था निर्माण केली आहे. तर तुमचा विश्वास या सरकारवर आहे का उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर होता आणि आता ते साहेब आता राहिला कोणावर नाही आता विशेष? उद्धव ठाकरे यांची हिंगोलीतली सभा ऐकण्यासाठी मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागातून त्याचबरोबर विदर्भातून लोक आलेले आहेत, शिवसैनिक आलेले आहेत. काय नेमकं त्यांना वाटतं हे जाणून घेऊयात. तुम्ही कुठून आलात आणि आजचं भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? परभणीहून आलो आणि उद्धव ठाकरे साहेबांनी जे भाषण केलं ते योग्यच होतं कारण सर्व समाजाचं प्रतिनिधित्व ते करतात काय. आणि बीजेपी जी आहे ते फक्त एकाच समाजाचं प्रतिनिधित्व करते आणि जेवढे भ्रष्ट अधिकारी राजकर्ते आहेत त्यांनाच बीजेपीनं आपल्या पक्षात घेऊन म्हणजे इकडची घाण त्यांनी स्वतःच्या अंगावर ओढून घेतलेली आहे. त्यामुळं असं आम्ही शेतकरी आहेत आणि आतापर्यंत जे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सत्तेच्या काळात जे फायदा आम्हाला दिलाय ते यांनी पुन्हा काही दिलेला नाही काय. म्हणजे ज्याने कर्ज भरलेलं आहे त्याला 50,000 रुपये देऊ केलेले आहेत, त्याचा आणखी 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही काय. आणि निष्ठ्या घोषणाच करायला ती वरचीवर प्रत्यक्षात काहीच नाही. आता एवढा मात्र एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे सत्तेत असताना अजित पवार सत्तेत सहभागी झाले. आम्ही 3 लोकांचं सरकार आहे आणि ते मजबूत आहे असं ते सांगतात. तुमच्या काही पदरात पडलेलं आहे का? आणि दुसरं, आज उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून तुम्हाला असं वाटतं का येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील पुन्हा? नाही, तुम्हाला सांगतो हे जे गेलेत राजकर्ते हे सगळेच भ्रष्ट होते आणि तिकडे गेल्यामुळं त्यांच्यावरल्या केसेस यांनी कमी केल्या. मुसरफ झालं, छगन भुजबळ झालं, हे राष्ट्र अजित पवार यांच्यावर ज्या केसेस झालेल्या होत्या त्यांनी आता माघार घेतली. आता काय त्यांच्यावर कारवाई करणार त्यांच्या पक्षात गेल्यामुळं काय. तुम्ही आता म्हणाले की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्याच्या पदरात बरंच टाकलं. या वर्षभरामध्ये या सरकारनं काही टाकलंय का? एक सद्दाम सुद्धा नाही टाकला. ते तर म्हणतात शासन आपल्या दारी आणि आम्ही तुम्हाला आले दारी शेतकऱ्याच्या भीक मागायलाच आले, द्यायला काही येईना झाले. तुम्ही शेतकरी आहात की शिवसैनिक म्हणून? शेतकरी आहे. शेतकरी आहे. शेतकरी आहेत, शिवसैनिक. हा, तुम्ही कुठून आले? परभणी. बर, परभणीहून आले. परभणी. आज परभणीमध्ये शासन आपल्या दारी आहे, तिकडे नाही गेले? नाही नाही, आम्ही परभणीहून आलो. अच्छा, मग तुम्ही आजच्या भाषणाकडे कसं पाहता आणि उद्धव ठाकरे या पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री पुन्हा होतील असं वाटतं किंवा त्या दृष्टीनं शिवसेनेची तयारी आहे? कारण ही सगळी त्यांनी आज बंडखोरी, गद्दार या सगळ्यावर जोरदार प्रहार केला होता. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्याच्यामुळे परभणीतून आम्ही हजारो शिवसैनिक इथे जमा झालेलो आहेत आणि याच्यानंतर यापुढे शिवसेने मुख्यमंत्री उद्धव साहेबच होतील. ही आम्हाला आत्ता आत्ता काय वातावरण आहे आता हेच आहे. भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं की बाबा आणखी जास्त शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसैनिकांमध्ये अजून चेतना आली? हा आली, आली. हा म्हणजे काय? उद्धव साहेब फक्त उद्धव साहेब. आम्ही यवतमाळ जिल्ह्यावरून आलो. आम्ही उद्धव साहेबांसाठी फक्त आलो आणि उद्धव साहेब यांना बरोबर जागा दाखवणार, 100% जागा दाखवणार. जे शेतकऱ्यांसाठी जे 50,000 रुपयाचा योगदान केला होता या भावड्याने स्वतः 50 खोके घेऊन एकदम ओके स्वतःच केलं, आमच्या शेतकऱ्याचं काहीच केलं नाही. आम्ही उद्धव साहेबांवर 100% भरोसा करतो. येणारे आमचे मुख्यमंत्री उद्धव साहेबच राहील. ही आमची इथे हिंगोली आहे, परभणी आहे, त्याचबरोबर यवतमाळहून आहेत, विदर्भातले बरेच आहे. हे काय अब की बार VBA प्लस शिवसेना सरकार काय आहे हे बघा. सरकार माननीय श्रद्धेकर व शिवसेना या वंचित बहुजन आघाडी व शिवसेना यांची युती झालेली आहे आणि ही वैचारिक सर्व तत्वावर युती झालेली आहे आणि याच्या समोर जे येणारं सरकार जे आहे आणि महत्वपूर्ण जर राज्यामध्ये जर निकाल येईल तो शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचाच येईल हे तुम्हाला ठामपणे मी सांगू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा होतील असं वाटतं मला? निश्चित होणार. 101% सांगतो उद्धव साहेब हे पुनश्च एकदा मुख्यमंत्री होणार.
बर बर बोला हाँ तुम्हाला काय सांगायचं सर मी सर्व मी शेतकऱ्याचा मुलगा आहे साहेब आणि सर्व कुटुंबातून आम्ही आलेलो आहे आणि साहेब तुम्हाला सांगतो या भाजप सरकार ज्या ज्या वेळेस आलं त्याच्यानंतर साहेब शेतकऱ्याला 2 लाख रुपये उद्धव साहेबांनी ज्या वेळेस सत्तेमध्ये होते 2 लाख कर्जमाफ केले साहेब प्रत्येक शेतकऱ्याला विमा भेटला साहेब आम्हाला बगर का बगर याचं हे करण्यात आले साहेब हे विशेष म्हणजे आम्हाला हे जे सरकार आलं आतापर्यंत कोणतं कर्जही माफी नाही आणि कोणी प्रकार नाही साहेब हे हिंदुत्वाचा मुद्दा म्हणतात हिंदुत्वाचा मुद्दा काही नाही साहेब सगळं गोमांस जे आहेत ना गोमांस सगळे भाजपवाल्याचं एक्सपोर्ट होते साहेब गोमांस पूर या भारतामध्ये आणि साहेब हिंदुत्व काय शिकवायचे उद्धव साहेब तुम्ही जर आमचा पक्ष चोरला आमच्या जिल्ह्यात गद्दार झाले साहेब हे जे फुटाफुटी झालेली आहे ते सहानुभूती कोणाला मिळालं असं तुम्हाला वाटतं का सहानुभूतीचा विषय जरा जास्त चर्चेत आहे साहेब मी सांगतो साहेब सहानुभूतीचं नाही साहेब उद्धव साहेबांचं काम आहे आणि महाविकास आघाडी येणाऱ्या प्रचंड बहुमताने सत्तेमध्ये येणार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 18 आणि साहेब तुम्हाला सांगतो आज एनडीएचं घटक सांगतो तुम्हाला 18 मुख्यमंत्री हे इंडियामध्ये आहेत आणि 12 मुख्यमंत्री फक्त एनडीमध्ये आहे साहेब आणि तुमचा आणि यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे हे बघा इतर हिंगोलीतल्या रामलीला मैदानामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली आणि त्या सभेला मोठी गर्दी झालेली होती विशेष म्हणजे सुरुवातीला पाऊस आला होता पाऊस आल्यानंतर सुद्धा लोक या सभेसाठी आले होते खुर्च्या बाहेर लावल्या त्या पावसात उभे राहिले त्यांनी उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकलं आणि मग मोठ्या संख्येने तिथं होते मोठा इथं चिखल झालेला आहे आजी कुठला आले शेनगाववरून आले पण मला सांगा आजचं भाषण उद्धव ठाकरेंचं ऐकलं काय सांगाल भाषणातून म्हणजे तुम्हाला असं वाटलं का की उद्धव ठाकरे या मुद्द्यावर बोलायला होते बोलले चांगले बोलले ना बर चांगलं सांगितलं ते काय सगळ्या आताच्या परिस्थिती विवेचन त्यांनी केलं असं तुमचं म्हणणं आहे हो केलं चांगलं केलं बर आता हे सगळं असताना हे सगळे कार्यकर्ते शेतकरी असं म्हणतात की उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील तसे काय जरा आम्हाला सविस्तर सांगा तुम्ही लय अनुभव दिसताय मला काय तुम्हाला काय भाषण ऐकायला आले मुख्यमंत्री होते ना का बर तुम्हाला जाऊ द्या आजीबाई हे जनता सगळी पाठीशी साहेब मुख्यमंत्र्यांच्या उद्धव साहेबांच्या आणि उद्धव साहेब हे गद्दारपणा नाही केला त्यांनी सगळ्या नेत्यांनी गद्दारपणा केला आपल्या संतोष बांगरनं सगळे हे जे गेले आमदार लोक त्यांनी गद्दारपणा नाही केला म्हणून त्यांच्या निष्ठेवर सगळे आपले गरीब लोक जनता सगळी त्यांच्या पाठीमागेच राहणार आणि कुठून आले तुम्ही मी शेनगाव जिल्हा प्रमुखाची आई आहे संदेश देशमुख अच्छा बर पण आता चित्र बदलतंय असं वाटतं का की राज्यात तर सत्ता तर तिकडे आहे सत्तेचं काहीच नसते गद्दारी केल्याच्या नंतर हे शेतकरी लोक जे आहेत ते इमानदारीने त्यालाच मतदान करणार आहेत कारण ह्याचा काय तो सगळा फायदा झाला का तोटा झाला ना जे मतदान असतात मतदान करतात ते लोक माणूस पाहून मतदान करत नाहीत त्यांनी पक्षाला पाहून मतदान केलेलं होतं अगोदर सुद्धा आणि आता सुद्धा उद्धव साहेबांच्याच पाठीमागे राहून हे जे जनता आहे ते सगळे मतदान उद्धव साहेबालाच करणार आहे नक्की निवडून आणणार म्हणजे कार्यकर्ते नेते इथे आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे काय अजून जरा बघूया तिकडे कारण मोठी गर्दी झाली होती पाऊस पडला होता आणि राज्यातल्या वेगळ्या भागातून या सभेसाठी लोक आलेले होते आणि विशेष म्हणजे तरुणांची संख्या पण जास्त होती सभेची तयारी जोरात केली होती सभा सार्थकी लागली असं म्हणायचं 100% सार्थकी लागली या ठिकाणी जवळपास 1 लाखाच्या जवळपास जनसमुदाय जमला आणि उद्धव ठाकरे साहेबांना ऐकण्यासाठी झालेले आणि हेच उद्धव साहेब ठाकरे या रामलीला मैदानावर दरवर्षी रावण दहन करत असतात तर यावर्षी या गद्दार रूपी जे आहेत लोक यांचं दहन करू नका माझा प्रश्नाचं उत्तर साधं द्या हळू आवाज द्या काय अडचण नाही आत्ताची जी राज्यातली स्थिती आहे ती स्थिती उद्धव ठाकरे बदलवतील आणि पुन्हा लोकांचं असं समज की पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील कारण 3 पक्ष एकत्र येऊन इथल्या सत्तेमध्ये आहेत नाही यावेळेस जे लोकांचा राग आहे लोकांच्या मनामध्ये आणि हे जे राग या ठिकाणी लोकांनी सभेला येऊन हे आक्रोश दाखवून दिला या सत्तेच्या विरोधामधला हा आक्रोश आहे कारण की भारतीय जनता पार्टी ही कुठलाही पक्ष तोडायला निघली आणि महाराष्ट्रामध्ये अस्थिर वातावरण तयार करायच्या मार्गावर आहे आणि जे की विरोधक शिल्लक राहू नये अशी भारतीय जनता पार्टीची मानसिकता आहे आणि ईडी सीडी लावून ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण करायची त्याच्याबरोबर तुमच्या जिल्ह्यातल्या तुम्ही ज्या सुरुवातीला आमदार बांगरवर जोरदार हल्ला केला होता त्याच्यावरच पुन्हा
नाही नाही म्हणत उद्धव ठाकरेंनी सांगितलंच की बाबा गद्दार बद्दल लई त्रास आहे का इथे? नाही, इथं हे गद्दाराचा भरपूर त्रास आहे, कारण यांची दादागिरी आहे. प्रत्येक यांचे धंदे सगळे मटका यांचा, क्लब यांचा, दारू यांची, वाळू यांची, ती या माफेगिरीमधून यांनी एक स्वतंत्र वेगळी व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि ज्यामध्ये दादागिरीचा कळस काटला गेलेला आहे. आता या भाषणानंतर काही परिणाम जास्त अधिक होतो आणि त्यातून या जिल्ह्यातल्या नागरिकांची सुटका होईल असं तुम्हाला वाटतं? जोपर्यंत हे आमदार घेऊन याला की सर्वसामान्य लोक खाली खेचत नाही तोपर्यंत त्याची दादागिरी संपत नाही. अरे झेंडा घेऊन कुठून आला दादा? रुपूर कळमनुरी तालुक्यामधून. रुपूर मधून? रुपूर कळमनुरी तालुक्यात. तरुण संख्या जास्त होती आजच्या सभेला का? कारण सर एक नंबर भाषण झालं शेतकऱ्याबद्दल आणि सरचं खूप अभिनंदन आल्याबद्दल. बर मला सांग तू काय डिग्री फिग्री झाली का तुझी? हा डिग्री फिग्री काय झाली का? शिक्षण नाही सर चालू आहे. शिक्षण काय झालं? बी ए ला हो सर. बी ए ला हो. काय नोकरीला कोण चाललंय? फॉर्म फिम भरला का नाही तलाठी बिलाठीचा? काय म्हणतात सगळं शिक्षण शिकून बेकार राहा लागेल काय करावं? आता हे एवढं मोठं सरकार असं सांगताय की आम्ही काहीतरी करू, तर तुमचा विश्वास या सरकारवर आहे का? उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर होता आणि आता ते साहेब आता राहिला कोणावर नाही. आता विशेष विषय आता कोणावर राहिलाच नाही, सगळेच आता म्हणाले प्रत्येकाचं पाहिलं. आता आखरी आखरी सगळ्याची सत्ता पाहिली, सगळी शेतकऱ्याचा वाली कोणी राहिले नाही. पण आता उद्धव ठाकरे वाली राहतील असं वाटत? आता या टायमाला राहतील न राहतील, निवडून आल्यानंतर ते सगळेच म्हणतात. निवडून आल्यानंतर पत्र गायब होतात. निवडायच्या अगोदर आगळे एक बघतात, निवडल्यानंतर वेगळं बोलतात. हे खरं बोलतायत उगा कुणाचं नाव बरोबर ते भाषण ऐकायला आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं ते भाषण ऐकले. ते निर्णय नंतर घेतील. भगवती बर भगवतीहून आला ऐकण्यासाठी आला. तुला असं काय वाटलं होतं की कुठल्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांनी बोललं पाहिजे? उद्धव ठाकरे हेच की शेतकऱ्याविषयी प्रश्न जे असतात आपले ते मांडावे. शेतकऱ्याची कर्जमाफीची डिग्री फिग्री काही झाली का? कोणाची नोकरी नाही? नाही सर नोकरी शेतीच करतो. मी शेतीच करतो. नोकरी नसल्यामुळे शेती करतोय. तू अर्ज भरलाय कुठं? आम्ही आता कोतवाली की आम्ही फॉर्म भरून म्हणजे कोतवाली की आता आम्ही फॉर्म भरले. आज पेपर होता आमचा साहेब, तर त्यासाठी होता की तरुण मुलांना नोकरी मिळायला पाहिजे. सरकार नोकऱ्या देते का? नाही. उद्धव ठाकरे देतील असं वाटतं? हा हा वाटते. आजचं जे भाषण जे आवडले साहेबाचं ते याविषयी आवडले की साहेबांना गद्दारावर टाईम नाही घातला. शेतकऱ्याविषयी बोलले, बरीच माहिती दिली आणि साहेबाचं खूप काम. महाविकासाकडे मी जेव्हा सरकार होतं 2.5 वर्षे तेव्हा साहेबाचं खूप कोरोनाविषयी असं साहेबाचं खूप चांगलं काम केलं आणि साहेबाचा मेन मुद्दा हे आवडला की गद्दारावर साहेबांनी टाईम घातला नाही. ह्या सगळ्या अशा प्रतिक्रिया होती प्रतिक्रिया होत्या. तरुण होते, त्याबरोबर सिनियर्स मंडळी होते, महिला होते. त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती वाढेल किंवा त्यांच्याबद्दल लोक अधिक जागृत होतील आणि शिवसेनेला अधिक सक्षमपणे पुन्हा निवडून देतील आणि पुन्हा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे येतील असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं याच रामलीला मैदानातून मराठवाड्यातल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची ही पहिली सभा म्हणावं लागेल, मोठी सभा म्हणावं लागेल आणि आता इथून काय इतिहास घडतो हे पाहावं लागेल. मोहम्मद इरफानसा, माधव सावरगावे, साम टीव्ही, रामलीला मैदान, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.